नमस्कार मित्रांनो, मी हितेश जिवाडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मी अँड माय डायरीमध्ये। होळीचा सण अर्थात रंगपंचमी आणि धुळवडीचा दिवस महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जातो। अनेक ओल्या सुक्या रंगांनी बरबटलेले चेहरे फेस पेंटिंगच्या पारंपरिक पद्धतीचे दर्शन घडवतात आणि मनाला आनंद देतात। पण या साऱ्या उत्साहाच्या उत्सवात आपले जवळचे मित्रच नसतील तर? चला तर मग मित्रांनो, सुरू करूयात काही माझ्या डायरीच्या पानातून, काही तुमच्यातून, काही मनातून एक रंगीबिरंगी अनुभव, कथा, गोष्ट तुमच्यासाठी। मॅसेजिंग होळी। आज धुळवड होती, रंगाने माखलेली मुले रस्त्याने हुंदडत होती आणि मी मात्र मित्रांची वाट व्याकुळतेने पाहत थांबलो होतो, कोणी येईल रंग खेळायला म्हणून। आता मित्रच ती त्या रंगासोबत अंड्यांचा प्रकार कोणी शोधून काढला कोणाक ठाऊक, पण चालून जाते मित्रांमध्ये। पण गेल्या 2 वर्षापासून आमच्या ग्रुपच्या मुलांचा धुळवड खेळण्याबाबतचा उत्साह कमी झाल्यासारखा वाटतो। आजकाल आम्ही मॅसेजिंग होळी खेळतो, धुळवडीसाठी सोशल साईटचा वापर करतो आणि घर बसल्या धुळवड खेळतो। सकाळपासून तेच चाललंय, एकमेकांवर शब्दांनी रंग भिरकवतो, इमोजीस वापरून पिचकारांनी भिजवतो, रंगांचे मॅसेज घर बसल्या पाठवतो, तेही फॉरवर्ड केलेले। बरेच आहे म्हणा, पाण्याचा अपव्यय थांबेल, महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती असतेच म्हणा, पण सुखी होळी खेळण्याचा चांगला ऑप्शन असतानाही मित्रांचा पत्ता नाही। यात काही असतात म्हणा, आमच्या सणांवर का निर्बंध घातले म्हणणारे, पण त्यांना गांभीर्याने न घेतलेलं बरं। त्यात आई म्हणते पाचही बोटं सारखी नसतात, पाचही बोटं सारखी नसतात, आईचं आपलं काहीतरी वेगळंच। हल्ली सारेच सण मॅसेजने साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे। एक काळ असा होता तिथे भेटकार्ड पाठवली जात असत, दुकानात जाऊन आपल्या मित्राला नातेवाईकाला त्याच्या स्वभावाला साजेल असे भेटकार्ड शोधून आणणे आणि पाठवणे। भेटकार्ड म्हणजे ग्रीटिंग कार्ड हा, म्हणूनच त्यात प्रेम, जिवाळा, आपुलकी, भावना या ओथंबून भरलेल्या असायच्या। मी फार वयस्क नाही, म्हणजे तुम्हाला पाहून मी असं वाटत असेल, पण मी फार वयस्क नाही, पण मी त्या मध्यावर आहे, मी त्या पिढीच्या मध्यावर आहे जिने या दोन्ही गोष्टी वापरल्या आहेत। एकतर फेसबुक आणि इन्स्टासारख्या माध्यमांनी कितीतरी मित्र जोडली जातात, शिवाय मोबाईलने जग जवळ आणले, त्यामुळे एक SMS पुरतो सगळ्यांना, भेटकार्ड कशाला पाठवा। आणि फेसबुकवर हॅपी होळी असे पोस्ट केले की झाले, त्यात थोडे रंग, पिचकऱ्यांचे चित्र टाकून मित्रांना टॅग केले की काम बनते ना भावा। सोशल साईटने मित्र दिली, पण तीही फॉरवर्ड मॅसेजवाली। म्हणून आज बालपणापासूनच्या मित्रांची खूप आठवण येते। म्हणूनच एखाद्या भन्नाट ग्रुपच्या, शोलेच्या, जयविरूच्या, चार चौघी मैत्रिणींच्या कहाण्या पुस्तकात वाचायला मिळतात आणि सिनेमात पाहायला मिळतात। कारण मोबाईलने आतुरता संपवली, आतुरता संपली, हळूहळू आपुलकी संपली, मग जिव्हाळा, प्रेम, नाते सारेच हरवू लागले आणि इनबॉक्समधल्या SMS फॉरवर्ड करून आपण जिवंत असल्याचे थोटांड होऊ लागले आहे। मी दुपारपर्यंत वाट पाहिली, मग स्वतःच मळका शर्ट घालून घराबाहेर पडलो, बघितलं, पाहिलं कोण माझ्यावर रंग टाकायला इंटरेस्टेड आहे का, पण कोणी माझ्यावर रंग टाकेल का, आणि मी तरी कोणावर रंग टाकणार होतो, कारण माझी सारी मित्र एकतर ऑफिसला होती, काही महाराष्ट्राबाहेर होती, तर काही देशाबाहेरून मॅसेज करत होती हॅपी होळी। तुमचे अतिशय जवळचे मित्र या होळीला, धुळवडीला कुठे आहेत हे कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढील व्हिडिओ येईपर्यंत वाचत रहा, लिहित रहा, अनुभव संपन्न आयुष्य जगत रहा। तोपर्यंत नमस्कार।